नमस्कार, मी विभा विभास किचन मराठीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। सध्या थंडीचा सीजन आहे, या थंडीमध्ये भरपूर प्रोटीन फायबरयुक्त पदार्थ खायला हवेत जेणेकरून वर्षभर आपले शरीर तंदुरुस्त होते। या थंडीमध्ये डिंकाचे लाडू, शेंगदाणा लाडू, तिळगळाचे लाडू असे लोहयुक्त आणि प्रोटीनयुक्त पदार्थ हे अतिशय खायलाच पाहिजे। तर अशीच एक डिश आज आपण पाहणार आहोत, ते म्हणजे तिळगुळाचे लाडू। हे प्रोटीनयुक्त लाडू कसे बनवायचे ते पाहूयात, त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूयात। इथे मी 250 ग्रॅम सफेद तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ मीडियम आचेवरती भाजून घ्यायचे आहेत। या तिळांचा कलर मात्र चेंज होऊ देऊ नका, नाहीतर लाडूला कलर चांगला येणार नाही। आणि हे तीळ जोपर्यंत फुलत नाही तोपर्यंत हे मीडियम आचेवरती भाजायचे आहेत। तीळ इथे छान आता भाजून झालेले आहे आणि तीळ भाजून व्हायला मला 20 ते 25 मिनटं इथे लागलेले आहेत। मीडियम आचेवरती मी भाजून घेतलेलं आहे। तीळ ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत आणि आता त्याच कढईमध्ये 1 कप सुक्या खोबऱ्याचा किस इथे मी घेतलेला आहे आणि हा किससुद्धा मीडियम आचेवरती छान भाजून घ्यायचा आहे। खोबऱ्याचं किसही इथे भाजून झालेला आहे, गॅस इथे बंद करायचा आहे। हा किस देखील ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे आणि आता त्याच कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप मी यामध्ये घातलेले आहे आणि त्यानंतर 1 कप दूध यामध्ये घालायचं आहे। दूध इथे रूम टेम्परेचरचं दूध इथे मी घेतलेलं आहे। इथे आपण मिल्क पावडरचा खवा बनवून घेणार आहोत। अगदी वेगळ्या पद्धतीचे आपण तिळगुळाचे लाडू इथे बनवत आहोत। हे खायलाही अगदी मस्तच लागतात। दूध आता इथे छान उकळलेलं आहे। यामध्ये मी 1/2 कप मिल्क पावडर घेतलेले आहे आणि आता हे छान एक जीव करून घेऊयात मिश्रण। मीडियम आचेवरती हे मिश्रण छान उकळून होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत। भाजलेले तीळ इथे छान थंड झालेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण जारसर वाटण तयार करून घेणार आहोत। आणि यामधले थोडेसे तीळ मी इथे बाजूला ठेवणार आहे आणि खोबऱ्याचा किससुद्धा लगेचच यामध्ये टाकून जाडसर आपण बारीक करून घेऊयात। हे पहा, अशा पद्धतीने जाडसर इथे वाटण तयार करायचं आहे। मिल्क पावडरचे मिश्रणही छान आता इथे आटलेले आहे। एकदम आपल्याला हे मिश्रण कोरडे करायचे नाही आहे, थोडेसे ओलसरच इथे ठेवायचे आहे आणि यामध्ये लगेचच गूळ आपल्याला ॲड करायचा आहे। गूळ मी इथे 250 ग्रॅम घेतलेला आहे। जेवढे तीळ इथे घेतले आहेत तेवढाच मी इथे गूळ इथे घेतलेला आहे। गुळाची क्वांटिटी तुम्ही वाढवली तरीही चालेल। आणि आता गूळ आपण हा छान एक जीव करून घेऊयात। गूळ आता इथे छान मेल्ट होत आलेला आहे आणि गूळ छान इथे मंदाचं शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेचच आपल्याला तीळ आणि खोबऱ्याचं मिश्रण यामध्ये घालून छान एक जीव करून घेऊयात। गॅसची फ्लेम मात्र इथे मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम आचेवरतीच आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे तयार करायचं आहे। तीळ आपण जे बाजूला काढलेले होते ते तीळ आता यामध्ये टाकून छान एक जीव करून घेऊयात मिश्रण। मिश्रण इथे छान आता एक जीव करून झालेले आहे आणि यामध्ये आता साजूक तूप आपण घालायचं आहे। साजूक तूप मी इथे 2 चमचे घेतलेले आहे आणि छान चमक येते लाडूला। आणि हे मिश्रण थोडेसे थंड झाल्यानंतरच लाडू इथे वळून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही चिक्की केली तरीही चालेल। मिश्रण आता इथे छान थंड करून घेतलेले आहे आणि आता याचे आपण लाडू करून घेणार आहोत। लाडू इथे मीडियम साईजमध्येच आपण करून घेणार आहोत। हे पहा अशा पद्धतीने, आणि ते ह्याच साईजमध्ये सगळे लाडू मी इथे करून घेणार आहे। तयार आहेत तिळगुळाचे लाडू। तर फ्रेंड्स, कशी वाटली रेसिपी याबद्दलचा अभिप्राय द्यायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा आणि विभास किचन मराठीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।